नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. मुंबई हाऊस बाहेर प्रेस फोटोग्राफर्सना टाटाच्या सिक्युरिटीकडून झालेल्या बेदम मारहाणीचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून निषेध. मिलिंद सोमणकडून व्यायामाचे धडे. पालिका क्षेत्रातील नागरिकांचं आरोग्य चांगलं आणि सुदृढ राहावं म्हणून राबवण्यात येणार उपक्रम. आणि ठाण्यातील कळवा खाडीवर 150 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-9-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. मिडडेचे ज्येष्ठ फोटोग्राफर अतुल कांबळे यांच्यासह आणखीन एका फोटोग्राफरला बेदम मारहाण झाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं देखील आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला. सायरस मिस्त्री आणि टाटा समूहाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. सायरस मिस्त्री टाटा समूहाच्या नावांचे फलक यावेळी जाळण्यात आले. या आंदोलनामध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल लोंढे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष विकास काटे, संघाचे उपाध्यक्ष अतुल मळेकर, संघाचे सरचिटणीस समीर मार्कंडे, पत्रकार संघाचे खजिनदार अमोल सुर्वे, संघाचे सदस्य सिराज बेग, संदीप खर्डीकर, सारिका साळुंखे, अमर राजभर, गजानन हरिमकर, दिलीप शिंदे, उमेश वांद्रे आणि ठाण्यातील सर्वच रिपोर्टर फोटोग्राफर्स यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. That's transferred. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वत्र महास्वच्छता अभियान राबवल्यानंतर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रशासनानं विशेष उपक्रम हाती घेतलाय. या आरोग्य अभियानात अभिनेते मिलिंद सोमण ठाणेकरांना फिटनेसचे विनामूल्य धडे देणार आहेत.
ठाणेकरांचं आरोग्य चांगलं आणि सुदृढ राहावं या उद्देशातून हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी सोमण यांनी सहमती दर्शवल्यानं येत्या महिनाभरात हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर राहावं म्हणून पालिका प्रशासनानं नुकतेच महास्वच्छता अभियान राबवलं. या अभियानात ठाणे कळवा तसंच मुंब्रा शहरातील नागरिक स्वतः रस्त्यावर उतरले होते. हातात झाडू घेऊन नागरिकांनी परिसराची साफसफाई केली होती. त्यापाठोपाठ आता आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. पालिका क्षेत्रातील नागरिकांचं आरोग्य चांगलं आणि सुदृढ राहावं म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मॉडेल आणि खेळाडू मिलिंद सोमण यांची निवड करण्यात आली आहे. बॉलिवूड हॉलिवूड आणि मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर सोमण यांनी गेल्या काही वर्षांपासून आरोग्य फिटनेस आणि अॅथलेटिक्स क्षेत्रावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. देश आणि विदेशातही त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. तसंच सोमण हे स्वतः जलतरणपटू आणि उत्तम खेळाडू आहेत. शिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनामध्येही त्यांचा सहभाग असतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन आयुक्त जयस्वाल यांनी त्यांची या उपक्रमासाठी निवड केली आहे. दरम्यान आयुक्त जयस्वाल यांनी बुधवारी सोमण यांची भेट घेतली असता त्यांनी या उपक्रमासाठी सहमती दर्शवली आहे. वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केलं आणि उरी आणि पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावर भाष्य करणारी आणि उरी पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना दिवाळीनिमित्त मानवंदना म्हणून पाचपाखाडी येथील गावदेवी मंदिरात राजेश गोटल, विनायक शेडेकर, योगेश ओमवणे, भालचंद्र तांबट, योगेश जाधव या तरुणांनी भव्य अशी रांगोळी साकारली आहे. ठाणे शहरात कळवा इथं इंग्रजांनी बांधलेला 150 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. या पुलाची दुरावस्था झाल्यानं ठाणे महापालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी हा पूल फक्त लहान वाहनांसाठीच सुरू ठेवण्यात आला होता. पण आता हा पूल माणसांच्याही रहदारीसाठी योग्य नसल्यानं ठाणे महापालिकेतर्फे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आणि माणसांसाठीही तो बंद करण्यात आला आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुंबई हाऊस बाहेर प्रेस फोटोग्राफर्सना टाटाच्या सिक्युरिटीकडून झालेल्या बेदम मारहाणीचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून निषेध. मिलिंद सोमणकडून व्यायामाचे धडे. पालिका क्षेत्रातील नागरिकांचं आरोग्य चांगलं आणि सुदृढ राहावं म्हणून राबवण्यात येणार उपक्रम. आणि ठाण्यातील कळवा खाडीवर 150 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9735033326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.